नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुढील 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघितलं असतं, या ठिकाणी सावंतवाडी, वेंगुर्ला, रोज बंडा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. किनारपट्टीला तसं या ठिकाणी रामघाट, चांदगड, अंबोली या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं या ठिकाणी बघू शकतो कुदन, महापन, मालवण, तसं या ठिकाणी वायगणी, पॉईप, कासल, दिग्राला, तसं या ठिकाणी पदगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तसं या ठिकाणी बघू शकता फोंडाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आणि राधानगरी या ठिकाणी कोल्हापूरकडे या ठिकाणी देखील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. मात्र गगनबावडा या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये या ठिकाणी खारेपतन, विजयदुर्ग, तसं या ठिकाणी वडापेठ, राजापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तसं या ठिकाणी कुणकेश्वर आणि कणकवली या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 5 दिवसांमध्ये. या ठिकाणी रायपतन, राजापूर, वडापेठ, तसं पुरंगड, लांजा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तसं या ठिकाणी मखजान आणि खोकरूडकडे मध्यम स्वरूपाचा राहील. मित्रांनो, काही भागामध्ये साखरपा, देवरुख, बेलकर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होईल, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, तसं संगमेश्वर या ठिकाणी बघू शकता मखजान या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. पाऊसचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसं या ठिकाणी हेदावीच, ग्वागर, मार्ग तामणे, तसं या ठिकाणी सानवाडा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पाऊसचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी दाधोल, दापोली, तसंच आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. लोटे, सवराट, वसुटाफड, चागदेव, खेड या परिसरामध्ये मात्र पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दापोली, पाचपंडरी, तसं या ठिकाणी केलसी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र मांढंगड, पोलादपूर, तसं या ठिकाणी घोगरिया या परिसरामध्ये थोडा जोर जास्त देखील राहण्याची शक्यता आहे. महाबळेश्वरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे. या ठिकाणी गोरेगाव, श्रीवर्धन, दिवेगर, तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इंदापूर, ताला, तसंच मुरुजंजिरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. मात्र श्रीवर्धन, दिवेगर आणि मुरुजंजिरा थोडा जोर कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये आहे. काशी, द्रोहा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. लवासा, तसं या ठिकाणी शिरगाव या ठिकाणी बघितलं असं या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. रायगडकडे बघितलं असं अलिबाग, पेजरी, चोंडी, तसं पेनी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तसं या ठिकाणी शिरावली, खोपोली, तसं या ठिकाणी कर्जत, कुसर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं या ठिकाणी नेरळ, पनवेल या ठिकाणी थोडा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, वरळी, कोळीवाडा, तसं या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तसं या ठिकाणी बघू शकता वसई, विरारकडे मध्यम स्वरूपाचा राहील. उंबरपाडा, पिलवी, शहापूर, सेनवा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, पालघरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसाची शक्यता आहे. वाडा, गोदमल, सफाली, तसं या ठिकाणी मानोर, पालघर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. पालघरकडे थोडं जोर कमी राहील, मध्यम स्वरूपाचाच राहील. पालघर, जसं या ठिकाणी बोईसर आणि या ठिकाणी वाणगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भामध्ये जास्त जोर राहण्याची शक्यता पावसाचा या ठिकाणी बघू शकता. मुसळधार पाऊसची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. नागपूरमध्ये बघितलं असा नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कमळेश्वर, कामपट्टी, वागुली, परशिवणी, सावणे, दोरली, कमळेश्वर, तसं या ठिकाणी काटोल, कोंडाली सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. पाऊसाचा जोर मात्र काळ या ठिकाणी नागपूरमध्ये जास्तच राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे. तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असा भंडारामध्ये बघू शकता या ठिकाणी भंडारा, मौदा, रामटेक, तुमसर, तसं या ठिकाणी तिरोडी, खुर्सापर या ठिकाणी उमरेड, पवनी सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आसपासच्या लगतच्या बऱ्याच परिसरामध्ये. तसेच गोंदियामध्ये देखील आपल्याला तीच परिस्थिती बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे. गोंदिया, लांजी, वारसवणी, बालाघाट, तसं या ठिकाणी तिरोरा, साकोली, देवरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो.
देसाईगंज आरमोरी शिंदेवाही गडचोली तस मुरुमगाव कापसे या ठिकाणी चामोर्शी मूल शिंदेवाही तस मूलचारा टपल्ली आहेरी आणि भांबटगड या सर्वच परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. पाऊस जर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसं आसपासच्या लगाच्या परिसरामध्ये आणि चंद्रपूरमध्ये बघितलं असतं. या ठिकाणी भद्रवती आणि चंद्रपूरकडे थोडा जोर जास्त राहील. राजूराकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. यवतमाळमध्ये बघितलं असता या ठिकाणी वणीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं राहील आणि बाकी भागाकडे बघितलं असता या ठिकाणी पांढरकवडा कॅप रुई तसंच या ठिकाणी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचं राहील. पुसद दिग्रस तसे या ठिकाणी बघू शकता दरवा नेड यवतमाळ बाळूगाव फुलेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता वर्धा सेलूजा तुळजापूर तसं या ठिकाणी बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे तसं या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये होऊ शकता राळेगाव कोल्हापूर देवळी वर्धा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लाडगड वाधवणा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील. आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो. मात्र अमरावतीमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये. अमरावती बाडनेरा चांदूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. धामणगाव आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो. मोजरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. मोर्शीवरून नरखेड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र अचलपूर आणि चिखलदरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. तर आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर आकोट तेलारा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र पातूरकडे थोडं जोर वाढलेलं देखील बघायला मिळू शकतो. वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता वाशिम मंगळूरपीर कारंजा तसं या ठिकाणी माहूर मालेगाव या ठिकाणी बघू शकता रिठाड रिसोड भापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. आणि बुलढाणामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मेहकर खुदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. देऊळगाव राजा सिंदखेड राजा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो देऊळगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव माही या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आणि आज दिवसभरामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील होऊ शकतो मित्रांनो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये. तसं या ठिकाणी मोटाला पिंपरी गवाली बरडगाव खामगाव या ठिकाणी बघू शकता नांदुरा दिघी मलकापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे. जळगाव जामोदकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. आणि जळगावमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. जळगाव भुसावळ मुक्ताईनगर रावेर तसं या ठिकाणी यावल या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हिरापुरा आडगाव आडवड तसं काढोरे चोपडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अमळनेरकडे बघू शकता अमळनेर दरंगाव एरंडोल परवळा तसं या ठिकाणी पाचोरा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र पाचोराकडे थोडं जोर वाढलेलं बघायला मिळू शकतो. पाचोरा आणि भडगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो. पातूर जामनेर तसं बोधवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. मात्र येत्या 24 तासामध्ये बघितलं असं या ठिकाणी वातावरण देखील बऱ्याच भागामध्ये कोरडे बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकता मित्रांनो. आणि धुळ्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये येत्या 24 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळणार आहे येत्या 24 तासामध्ये. मात्र पुढील 5 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता धुळे साखरी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसं या ठिकाणी चिमठाणी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. दोंडाईचा या ठिकाणी बघितला असता हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पाऊस जोर थोडा कमी राहील. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या ठिकाणी बघू शकता अंचाली रानाला कोपरली तसं आसपासच्या सर्व परिसरामध्ये सिंदखेडा आणि शिरपूरकडे बघितला असता या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघितला असता नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमी राहील. आणि तळोदाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. अकलकुवा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. आणि आकर्णीकडे बघितलं असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे आसपासच्या परिसरामध्ये. तसंच मित्रांनो या ठिकाणी नवापूर आणि विसरवाडीकडे बघितला असा मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. आणि नाशिकमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सापुतारा वणी खारपाडा नाशिक त्र्यंबक इगतपुरी त्र्यंबक आणि इगतपुरीकडे मुसळधार पाऊस राहील. बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसं या ठिकाणी बघू शकता सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. सटाणा देवळा चांदवड दोदंबे कळवण तसं या ठिकाणी सावदाणे मालेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होईल. येवलाकडे थोडं जोर वाढलेलं देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो. आणि निफाडकडे या ठिकाणी बघू शकता निफाड तसं या ठिकाणी सिन्नर नाशिक या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊसाची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये बघितलं असतं अहमदनगरच्या उत्तर भागाकडे मात्र थोडं जोर जास्त बघायला मिळू शकते. कोपरगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके कलवड या परिसरामध्ये. तसं मित्रांनो या ठिकाणी श्रीरामपूर आणि संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. अकोलाला देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. आणि बाकी
भागाकडे बघितला असता राहुरी गोडेगाव मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भालवानी अहमदनगर कुडगाव तसं या ठिकाणी अमरापूर तसं पाथर्डी हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. जांभाळी तसं या ठिकाणी बघू शकता खर्डा जामखेड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. अलकुटी पारनेर तसं या ठिकाणी बघू शकता कवठे मलठाण या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. श्रीगोंदाकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि कर्जतला मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसे इकडे पुण्याकडे बघितला असता जुन्नर मांचा चाकण पुणे सासवड तसे या ठिकाणी लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र लोणत फलटण बारामतीकडे थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असता सातारा कोरेगाव रोईमपूर मध्यम स्वरूपाचा राहील. अणदहा वडूस कोरोली कठावदी निधाल तसे या ठिकाणी दहीवडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. कराडकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सोलापूरकडे मात्र मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पाऊस जोर थोडा जास्त राहील. करमाळा या ठिकाणी मध्यम ते जोरदार होऊ शकतो. इंदापूर अकलूज पिलवी या पिलिव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी पंढरपूरकडे बघितलं असता मुसळधार पाऊस शक्यता सांगोली पंढरपूर तसे या ठिकाणी मंगळवेढा या परिसरामध्ये मात्र पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. इचलगाव माहूळ मुसळधार पाऊस शक्यता आहे. सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पाऊस जोर पुढील 5 दिवसामध्ये थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. जत आणि संख या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव सिंग या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा कुची नागज या ठिकाणी कानापूर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी तासगाव रामपूर तसं पलूस हा जो परिसर आहे आष्टा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. विटाकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो. तसेच या ठिकाणी बघू शकता नरसिंहपूर इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे. आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली केणी तसेच या ठिकाणी कोखरूड मलकापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र या ठिकाणी रायपतन गगन बावडा राधानगरी तसेच गारगोटी बिद्री या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढील 5 दिवसामध्ये तर मराठवाड्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता औरंगाबादमध्ये बघितलं असतं या औरंगाबादमध्ये जवळपास सर्वच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. मात्र या ठिकाणी गंगापूरकडे निंबे जळगाव गंगापूर या परिसरामध्ये थोडा जोर नॉर्मल वाढलेला बघायला मिळू शकतो. आणि धरणक्षेत्राकडे दाकीपाल पैठण दैगावणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. मात्र तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. आणि औरंगाबादच्या बाकी भागाकडे बघितलं असं सेंद्रामेडी सी पिपरी तसं या ठिकाणी एलोर गुफाई देवगा हतनूर कन्नड अंबाला साईगाव अंतच चाळीसगाव या ठिकाणी बघू शकता फुलंब्री या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. विरामगाव आणि पिशोर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. सिल्लोड आणि वाजंता या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद समर्थनगर या परिसरामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. हसनाबाद दाभडी तसं या ठिकाणी बघू शकता बदनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. जालना तारगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील. गोला पांगरी अंबड ईश्वरनगर तानवाडी तसं या ठिकाणी रामशेवगाव शेवटा मंगळूर वाडी गोटरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. पानवाडी पातूरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या परिसरामध्ये. मात्र बीडमध्ये पाऊस जोर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो. गेवराईकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. बीड खोकरमोह वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ तसेच या ठिकाणी धारूर आंबेजोगाई काटनांदुरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. केज येळम चौसाळा पाठोदा खर्डा जामखेड या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आणि उस्मानाबादमध्ये बघितलं असं या ठिकाणी उस्मानाबाद बेलीम खामगाव पेठ येडशी बार्शी पानगाव वैराग तुळजापूर तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी कळम मासा तारखेड बोम पाथरोड या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता उस्मानाबादच्या सर्व भागांमध्ये आहे. लातूरमध्ये बघितलं असं लातूर औसाणी लांगाशिवर अनंतपाल उदगीर सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि परभणीमध्ये देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. गंगाखेड आणि परभणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो. तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये झरीबोरी जिंतूरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. आणि नांदेडमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. या ठिकाणी बघू शकता नांदेड मुखेड तसं या ठिकाणी भोकर पेटुंबरी धर्माबाद तसं मुखेड देगलूर रुद्रूड हा जो सर्व परिसर आहे अहमदपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे. तसेच हिमायतनगर आणि उमरखेड या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. मात्र हिंगोलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. मात्र उत्तर भागाकडे जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये हिंगोली कळमनुरी तसे अणुदा तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये इनापूर तसं या ठिकाणी खंडाळा पुसद या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत बघितलं असता मराठवाडा विदर्भ आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. तसं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो.
तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.